बेल आयकॉन दाबून मिळवा ताज्या व्हिडिओंचे अपडेट्स. नमस्कार, मी समीर जावळे. लोकसत्ता ऑनलाईनच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की गणपती आता 2 दिवसावरच आले आहेत अगदी, आणि या निमित्ताने मुंबईतला, पुण्यातला, राज्यभरातच आपल्याला माहिती आहे की उत्सव हा जो आहे हा अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. तर या उत्सवाला गेल्या काही वर्षांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप आलेलं आहे, तर ते कसं आहे, मुंबईतली तयारी कशी होते, त्यानंतर काय काय केलं जातं, या सगळ्या संदर्भामध्ये आपण मुंबईतले जी 4 महत्त्वाची मंडळं आहेत या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी मी जातो आहे, बबन शिरोडकर आहेत कार्याध्यक्ष परळसर राजा. नमस्कार. खजिनदार आहेत. मला सांगा की मुंबईमध्ये जो गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने जो साजरा केला जातो त्याचं स्वरूप खूप बदललं गेलं 10 वर्षामध्ये, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? सर, तसं म्हणजे आता काल आहे तस्मै नमा या अनुरूप घेऊन जर चालत जातं, काळ बदलत जातो तशी पिढीही बदलत जाते. येणाऱ्या पिढीचे विचार वेगळे आहेत, त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, त्यानुसारून थोडं उत्सवाचं स्वरूप बदलत आहे, पण परंपरा ही राखण्याचा मंडळ कायम प्रयत्न करत आलं आहे. थोडं आधुनिकरण आलं आहे हे खरं आहे, पण उत्सव नेहमी परंपरेने आणि जी शिस्त आहे त्याच पद्धतीने केला जातो. बरोबर. हाच प्रश्न मी आपल्यासोबत स्वप्नील परब आहेत मुंबईचा राजाचे, त्यांनाच विचारेन की गेल्या 10 वर्षातल्या बदलांकडे तुम्ही कसं बघता? बदल हा चांगल्यासाठीच असतो, आणि उत्सवाचं जे स्वरूप बदलत चाललं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रकर्षाने तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की तरुणांचा सहभाग देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसायला लागला आहे. वेगवेगळ्या कल्पना येत आहेत, वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन उत्सव मंडळं या ठिकाणी घडवत आहेत. तर एकंदरीत हा बदल खूप चांगला आहे, आणि अनेक तरुण मंडळं, तरुण मुलं या उत्सवाला जोडली जात आहेत, त्यामुळे भारताचं भविष्य देखील उज्ज्वल आहे असं आम्ही मानतो. चिंचपोकळीचा राजा मंडळाचे उमेश नाईक आहेत आपल्यासोबत, त्यांना पण मी विचारेन की सर या बदलांकडे तुम्ही कसं बघता? गेल्या 10 वर्षामध्ये बरेच बदल झालेत. निश्चितपणे बदल हे घडतात, आणि जसं काळ बदलतो त्याप्रमाणे ज्या तरुणांची मागणी असेल किंवा भक्तांची जशी मागणी असेल त्याप्रमाणे हे मंडळ पण त्याबद्दलने बदलत असतं. पण जे धार्मिक उत्सव जो साजरा करताना नेहमीची आरती, पूजापाठ हे सगळे होतच असतात, त्यामुळे त्याला कुठेही आपण तिलांजली देत नाही किंवा बाजूला ठेवत नाही. आणि ह्या बदलाकडे पाहताना आपण जेव्हा जर वेगवेगळ्या जर काही कल्पना येत असतील, काही स्वीकारण्यासारख्या असतील, त्या निश्चितपणे मंडळाने स्वीकारायला हव्यात आणि त्या पद्धतीने पुढे जायला हवं. पण जर काही असं काही वाटत असेल की काहीतरी आक्षेपार होत असेल तर त्याला टाळून त्या दृष्टिकोनातून त्यांचं प्रबोधन करून, त्या तरुणांचं प्रबोधन करून त्या गोष्टी टाळून आपण हा उत्सव साजरा करू शकतो. आणि आता मी जाईन, शेवटी मी जाईन महागणपती काळा चौकी हे जे सार्वजनिक मंडळ आहे तिथल्या अमन दळवींकडे जाईन मी. तुम्ही काय सांगाल याबद्दल? मी या गोष्टीचं असं सांगेन की जरी हा बदल होत असला, जरी तरुण पिढी म्हणजे गेल्या 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आता बऱ्याच प्रमाणात त्यात सक्रिय असेल, तरी एक तरुण मंडळ आणि एक जे जुने जाणते आपले सिनियर्स आहेत त्यांचा एक समन्वय ह्या 10 वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जेणेकरून कसं होतं की जी म्हणजे गणेशोत्सव हा जो सण होता तो प्रामुख्याने पहिल्यांदा जुने जाणते म्हणा, सिनियर्स होता, त्यांच्या अंडर होता, कंट्रोल होता. पण ही आता जे सोशल नेटवर्क्सच्या साईट्स म्हणा किंवा गणपतीबद्दलच्या ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला इतरही सगळीकडून माहिती मिळते, आणि त्या ओघाने हा तरुणाई ह्यामध्ये सहभागी झाल्या, मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या, आणि ज्येष्ठांनाही त्यांना एकरूप घेऊन ही सगळी संस्कृती जपण्याचा ते प्रयत्न करतात, आणि त्या अनुषंगाने एक कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतं, समन्वय पाहायला मिळतं, आणि हा उत्सव एक चांगल्या बदलातून एक स्थिरतेकडे एक चांगला काय म्हणतात संदेश घेऊन या आपण हा साजरा करतो. चिंचपोकळी मंडळाचं अशी 100वं वर्ष आहे, तर कसं तुम्ही प्लॅनिंग केलेलं आणि काय यावर्षी तुमचं स्पेशल आहे 100व्या वर्षानिमित्त? निश्चितपणे 1920 साली स्थापन झालेलं मंडळ आहे. मंडळ फक्त धार्मिक उत्सव साजरा न करता इतरही सामाजिक उपक्रम राबवत असतं, आणि यावर्षी 100वं वर्ष असल्यामुळे निश्चितपणे या विभागातलं पहिलं मंडळ आहे गिरण गावातलं, आणि हा एक अभिमानास्पद आहे. म्हणजे हे सगळ्या मंडळांनी आम्हाला, त्यांनीही आम्हाला त्याबद्दल शुभेच्छा दिलेल्याच आहेत. आणि ह्या उत्सव साजरा करताना एक महाराष्ट्रावरील जो संकट आलेला आहे त्याचं सावट निश्चितपणे आहे, जो पूर आलेला आहे कोल्हापूरला, आणि त्या पद्धतीने मंडळांनीही काही मदती जाहीर केलेल्या आहेत. आणि हे वारंवार आपण म्हणतो आहे की धार्मिक उत्सवातून जर आपण
जो पैसा जमा होतोय हा जनसेवेसाठी किंवा जनतेसाठी कसं वापरता येईल, त्याचा विनियोग त्यासाठी कसा करता येईल, ते निश्चितपणे आमच्या विभागातली सगळी मंडळं करतात. म्हणजे चिंचोकी चिंतामणीत नाही, लालबागचा राजा म्हणा, मुंबईचा राजा म्हणा, परळचा राजा म्हणा किंवा महागणपती किंवा इतर सगळी मंडळं या पद्धतीने काम करत असतात. पण ह्या वर्षी जर आपण हे करत असताना थोडासा सजावटीवर खर्च कमी करून हा जो पैसा आहे तो पूरग्रस्तांसाठी आम्ही वळवतो. तर ह्यावेळी आम्ही आमच्याकडे आम्ही पशुपतीनाथ जे नेपाळ जे मंदिर आहे त्याचा एक देखावा उभा केलेला आहे. आणि मेन गेट जे आहे ते शंकराची पिंडी, म्हणजे साधारण याचं जे स्वरूप आहे की गणपतीची एक फॅमिली, त्या गणपतीच्या पाठीची प्रबळ तिथे शंकर किंवा शुभ लाभ आणि अशा पद्धतीने आम्ही हे डेकोरेशन करतो. स्वप्नील यांना मी विचारेल, तुमचं मुंबईचा राजा म्हटलं की भव्य दिव्य असा देखावा असतो आणि दरवर्षी पाहिलं गेलं तर कुठलं ना कुठलं असं मंदिर असो किंवा हे असं किंवा मूर्ती जरी म्हटली तरी ती एक सुंदर अशी भव्य असते, तर याची संकल्पना तुम्ही म्हणजे कुठून कसा विचार विनिमय होतो याची सगळी सांगड कशी घातली? कसं 92 वर्षाची परंपरा आमच्या मंडळाला लाभलेली आहे आणि भव्यतेची परंपरा संस्कृतीची जोपासना हे ब्रीदवाक्य घेऊन हे मंडळ चाललेलं आहे. तर ज्यावेळी खरं तुला सांगायचं झालं तर ज्यावेळी विसर्जन होतं गणपतीचं त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून पुढच्या वर्षी काय याचे वेध आम्हाला लागतात. थोडी उसंत घेऊन का होईना पण आम्ही पुढच्या गणेशोत्सवाच्या तयारीला लागतो. आणि मंडळाचं एक ध्येय असं आहे की आपल्या या भारतामध्ये भारत देश आपला विविधतेने नटलेला देश म्हटला जातो. वेगवेगळी ऐतिहासिक स्थळं आहेत, प्रेक्षणीय स्थळं आहेत, तर काही लोकांना ती वेळेअभावी किंवा आर्थिक अडचणीअभावी ती पाहता येत नाहीत, तर ती कुठेतरी लोकांना पाहता यावीत, या 10 दिवसामध्ये त्यांचा आनंद त्यांना घेता यावा याच्यासाठी भारतामधल्या विविध अशा प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळांचं देखावे आम्ही या ठिकाणी उभे करतो. यावर्षी आम्ही अयोध्याचं राम मंदिर निवडलेलं आहे. खरं तर हे राम मंदिर अस्तित्वात नाही पण लवकरच अस्तित्वात येईल अशी दाट शक्यता आम्हाला वाटते. आणि ते कसं असतील किंवा लोकांच्या भावना त्या राम मंदिराशी निगडीत आहेत तर त्या भावना कुठेतरी खुल्या करून नेण्याचं एक मंडळासमोर ध्येय उद्दिष्ट होतं. त्याच्या त्या अनुषंगाने आम्ही राम मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे यावर्षी. त्याचबरोबर गणेश गल्लीचा गणपती किंवा मुंबईचा राजा तुम्ही म्हणाल तर तो 22 फुटाचा असतो हे सर्वश्रुत आहे, कारण 1977 साली सगळ्यात पहिली उंच मूर्ती साकारणारं हे आमचं मंडळ होतं. सुवर्णमहोत्सवी वर्ष होतं आणि काहीतरी वेगळं दाखवावं हा एक निव्वळ उद्देश आमच्या मनात होता. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही 22 फुटाची जी मूर्ती आहे ती साकारत असतो. तर यावर्षी देखील आम्ही रामाच्या राज्याभिषेकाच्या स्वरूपातली ही मूर्ती गणेश भक्तांसमोर आम्ही साकारत आहोत. माझा एक क्वेश्चन आहे तुम्हाला सर्वांना की आधी कसं होतं की विसर्जन मिरवणुका ज्या होत्या ते भव्य असायच्या, आता आगमन मिरवणुका पण गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये आपण एक ट्रेंड बघितला तर त्या पण खूप मोठ्या प्रमाणावर होतात आणि आता पाद्यपूजनाचा पण एक ट्रेंड आलेला आहे की ज्याच्यामध्ये तेही भव्य प्रमाणात केलं जातं. तर पाद्यपूजनाचा जो हा जो सोहळा आहे ह्याच्यावरती ते काही खर्च होतात 1,00,000 रुपये, कारण की मी एक छोटंसं मंडळ बघितलं यावर्षी की ज्यांनी पुणेरी ढोल पुन्हा बाकीचे DJ वगैरे अशा प्रकारेही ठेवले होते पाद्यपूजनाला, तर हा जो पैसा आपण म्हणजे माझ्या दृष्टीने थोडा वाया जातोय, म्हणजे आगमन मिरवणुकीला माझा विरोध नाही किंवा विसर्जनालाही विरोध नाही, पण हा जो पैसा असा पाद्यपूजन सोहळ्यावरती 1,00,000 रुपये आपण जे खर्च करतो तर ते आपण एखाद्या चांगल्या सामाजिक उपक्रमासाठी वापरू शकतो का? प्रश्न चांगला आहे तुमचा. पाद्यपूजन हे पहिल्यापासूनच होत आलेलं आहे आता, कारण फक्त सोशल मीडियाचं जे काही आता वापर व्हायला लागला आहे त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणावरून हे सोशल मीडियाचे मेसेज जातात आणि जे हौशी मंडळी आहेत किंवा जे गणेश भक्त आहेत त्या पाद्यपूजनाला उपस्थित असतात. तर आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की ढोलपथकं येतात त्यांच्यावरती खर्च होतो, तर मुळात एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की त्या ढोलपथकाला 1 रुपयाचं मानधन मंडळाकडनं दिलं जात नाही. ढोलपथकं ही सलामी देण्यासाठी किंवा त्या गणरायाची एक पूजा वेगळ्या अर्थाने करता यावी याच्या दृष्टिकोनातनं ती ढोलपथकं येत असतात आणि आपापल्या परीने ती वाद्यांचं वादन करून जात असतात. आता गणपती ही 64 विद्येची देवता आहेत, अनेक कला त्यांच्या अंडर म्हणजे त्यांच्या अधिपत्याखाली येतात, तर वादनकला पण एक आहे, तर कुठेतरी त्यांना प्राधान्य देता आलं असं प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं. म्हणून त्या ढोलपथकांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करतो, ते स्वतःहून येतात आणि गणरायाची एक आगळीवेगळी पूजा करतात. तर एकंदरीत जर खर्चाचा विषय केला तर
आजचे कार्यकर्ते हे सर्व दृष्टिकोनातून विचार करत असतात उत्सव साजरा करत असताना, कारण कुठेही वायफळ खर्च न करता जिथे कॉस्ट कटिंग करता येईल तिथे ते कॉस्ट कटिंग करतायत. आजच आता जो नाईक साहेबांनी सांगितलं की जो महापूर आला त्याच्यामुळे अनेक अशा खर्चांना आळा घालत तो खर्च आम्ही त्या ठिकाणी वळवला. खरं तर मे महिन्यापासून या सगळ्या उत्सवाला सुरुवात होते आणि खरं सांगायचं झालं तर जुलैमध्ये तो पूर आला, पण त्याचवेळी साधारण 65% सगळ्यांच्या तयाऱ्या ह्या पूर्ण झालेल्या होत्या. तेव्हा कुठे हे कॉस्ट कटिंग करणं मोठ्या प्रमाणात जमलं नाही. पण 2007 जर तुम्हाला आठवण आम्ही करून देऊ तर ज्यावेळी महाड चिपळूणला जो पूर आला आपल्या मुंबईमध्ये पण मुंबई पूर्ण जलमय झालेली होती, त्यावेळी बऱ्याचशा मंडळांनी बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा मुंबईतल्या जवळजवळ सगळ्याच मंडळांनी उत्सव साधेपणाने साजरा केलेला होता. स्वाईन फ्ल्यू ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पसरलेला होता त्यावेळी देखील हे भव्य दिव्य जे काय देखावे होते जो स्वरूप होतं भव्य दिव्य ते देखील कमी केलेलं होतं. म्हणजे जिथे शक्य आहे तिकडे आम्ही कॉस्ट कटिंग करतो आहे आजही आणि तोच खर्च आम्ही समाजासाठी वापरतो आहे. याच्याच अनुषंगाने माझा एक प्रश्न होता, राज्यातून ज्यावेळेस कोल्हापुरांनी सांगलीला महापूर आला त्यावेळेस राज्यातून मदत झाली, नाईक साहेबांनी म्हटले की आम्ही मदत केली, तर ती नेमकी कोणत्या स्वरूपाची मदत कशी केली? नक्की समन्वय समितीने जेव्हा हे आवाहन केलं आम्हाला की पूरग्रस्तांना काहीतरी मंडळाने स्वतः म्हणजे सजावटीचा खर्च कमी करून पूरग्रस्तांसाठी काहीतरी मदत करा, आणि त्याच दिवशी तातडीने मीटिंग घेऊन आम्ही 5 लाखाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आणि त्याचा धनादेश आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. तसंच मुंबईच्या राजांनी 3 लाखाची वस्तुरूपी मदत केलेली आहे. आता हे आम्ही स्वतः इचलकरंजीमध्ये जाऊन मंडळाच्या जवळजवळ म्हणजे तुम्हाला कळेल आता ते म्हणाले की कार्यकर्त्यांचा उत्साह बघण्यासारखा असो स्वप्नेची आता की आमचे ते कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते ज्यांना म्हटलं ते आग्रही होते की आम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि तिथे थेट मदत करायची आहे. म्हणून आम्ही तो मार्गाने इचलकरंजीमध्ये आम्ही जाऊन पोहोचलो. नाईक म्हणा इथे जवळजवळ 250 कुटुंबांना एक धान्य आणि ज्या इतर उपयोगी वस्तू आहेत त्या पोहोचवण्याचा घराघरात जाऊन प्रयत्न केला. आणि हे करत असताना एक विशेष तुम्हाला सांगण्याची गोष्ट, तिथली परिस्थिती इतकी गंभीर आहे साहेब, तुम्ही तर ती न्यायाली असेलच मीडिया म्हणून, की रोगराईची शक्यता दुर्गंधी पसरलेली आहे, पण याही परिस्थितीत तरुण कार्यकर्ता खास करून माझा 20 ते 25 गटातला कार्यकर्ता देखील तिथे गेला पोचला, त्या घराघरात जाऊन त्या आई बहिणींना भेटले. जे काय आम्हाला करता येईल आम्ही काय फार मोठं कार्य केलं नाही, त्यांच्यावर कोसळलेला आघात फार मोठा आहे. आणि मंडळ आता पुढच्या टप्प्यात आम्ही आता शिक्षण साहित्य पोहोचवणार आहोत त्यांना, तर आता तिथली परिस्थिती जशी निवळेल शाळा वगैरे सुरू होती तेव्हा इतर समस्या उभ्या राहतील. कारण मीच तर 2-4 कुटुंबातले एक दुर्दैव परिस्थिती, थोडी विषयांतर होते, पण एक मुलगा वह्या सुकवत होता असं बाहेर, वह्या आणि त्याची पुस्तकं सुकवत होता. तर ही साहित्य इतर मंडळीही आहेत आमची ती करणारच आहेत, पण इतरही तुमच्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करतो की मदती पोचल्या पाहिजेत. अजूनही मदती मी म्हणेन थांबता कामा नये. एक चुकीचा मध्यंतरी व्हॉट्सअप बिट्सअपमधनं मॅसेज जातो आहे की खूप झालं आहे लुटालूट होत आहे, काही प्रमाणात ते 1-2% होत असेल नाही म्हणता येणार नाही, पण जर तुम्ही योग्य स्त्रोत वापरला, तिथला माहितीचा माणूस निवडला आणि घराघरात पोहोचला तर तिथे मदतीची आजही खूप गरज आहे. आणि मी म्हणेन मदत नाही आमचंही ब्रीदवाक्य होतं यंदा, तर कर्तव्य आहे आपलं. आणि मला म्हणते मुंबईची मंडळ खास करून हे अगदी ज्याच्या ज्याच्या परीने जो जो करतोय आणि सद्भावनेने करतोय. आम्ही चंद्रयान 2 करतोय जे यशस्वी भारताने पार पाडलं ते चंद्रयान 2 आम्ही करतो. चंद्रयान 2 मागचं तरुण कसं आहे की आमच्या नेहमी चलचित्रांचा देखावा पौराणिक कथा ही मंडळाची परंपरा राहिलेली आहे, तर त्या माध्यमातून आता चलचित्र बघायला लोकही तेवढी वेळ थांबत नाही. पूर्वी जशी एक जवळजवळ 7-8-9 मिनिटाची वगैरे पण स्क्रिप्ट दाखवायचो आम्ही, पण आता ती थांबत नाही. पण थोडक्यात काय करता येईल तर थोडा मगाशीच आपण बोललो तसं आधुनिकतेकडे वळत असताना तरुण मंडळींकडनंच एका तरुण मुलाकडनंच मंडळाच्यात कळलं की आपण असं करूया की चंद्र आहे, मग त्यातनंच निर्माण झाला की चंद्रावरचा गणपती. मग यंदाचे आमचा जो श्री गणराय आहे तो चंद्रावर आहे आणि त्याच्या बाजूने चंद्राची चंद्रयान 2 जे बनवलं आणि त्याची मुवमेंट दाखवणार आहोत आम्ही, जेणेकरून सगळ्यांना ती आपण मीडियामधनं ऐकत असतो वाचत असतो पण थोडीशी माहिती पोहोचवण्याचा सगळ्यांपर्यंत जो प्रयत्न आहे चंद्रयान 2 चंद्रयानचा देखाव्याचा. ह्याला जाऊनच मी विचारतो की जसं आता तुम्ही चंद्रयान सांगितलं आणि तुम्ही म्हणालात भव्य दिव्य आपण असं साकारतो, तर आता असं बघायला मिळतं जनरली की हे जे असा प्रकारचा देखावा म्हणजे गणपती उत्सव म्हटलं की देखावा हा पहिला येतो सार्वजनिक याच्यामध्ये. आणि पहिले असं होतं की समाजामध्ये काय घडतं आहे किंवा समाजामध्ये विविध घटना घडतात त्या देखाव्याच्या माध्यमातून लोकांना दाखवून जागृत केलं जायचं. पण आता असं बघायला मिळतं आहे की मोठ्या प्रमाणावरती हे भव्य दिव्यतेचे देखावे हा महान तो महान असं केलं जातं, याच्याकडे तुम्ही कसं
मी तेच तेच माझे मित्र बबन शिरोडकर तुम्हाला सांगितलं की काल आहे तस्मे नमः. आता तो एक काळ होता सोशल मीडिया ज्यावेळी ॲक्टिव्ह नव्हती त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या म्हणजे माझ्या मते तरी दूरदर्शन किंवा वृत्तपत्रांना माहिती दिली जायची की अमुक अमुक गणेशोत्सव मंडळामध्ये अमुक अमुक देखावे साजरा होतो आहे किंवा केले जात आहेत. तर त्यावेळी लोकांची जी गर्दी होती ती त्या तुलनेने कमी होती. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की गुजरात म्हणा, आंध्र प्रदेश म्हणा, कर्नाटक म्हणा, अख्ख्या देशभरातून गणेश भक्त या गणरायांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. जर तुम्ही लालबागला किंवा परळला एक फेरी मारला तर तुम्हाला कळेल की संपूर्ण भारतातले रहिवासी तुम्हाला तिकडे दिसतील. तर या गर्दीला कंट्रोल करणं तितकंसं शक्य होणार नाही जर चलचित्र आपण दाखवली तर. कारण एक चलचित्र दाखवण्यामागे फार तर 9 ते 10 मिनटं जात असतात आणि 9-10 मिनटाचा स्लॉट जो द्या जर आपण ठेवला तर कंट्रोल होणं ना कार्यकर्त्यांच्या हातात आहे ना पोलिसांच्या हातात आहे. तर कुठेतरी एक स्टेबिलिटी त्याला मिळाली पाहिजे. आता उदाहरणार्थ आम्ही गेल्या वर्षी सूर्यमंदिर केलेलं होतं. तर सूर्यमंदिर म्हटलं की लोकांना फक्त कोणार्कचं सूर्यमंदिर आठवतं पण ते ग्वालेरमध्येसुद्धा आहे ते आम्ही दाखवलेलं होतं. सुवर्ण मंदिर केलं सुवर्ण मंदिर म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर अमृतसर येतो पण श्रीपुरमला पण सुवर्ण मंदिर आहे ते आम्ही दाखवलेलं. म्हणजे कुठेतरी भारताची विविधता आहे ती आम्ही दाखवतो आहे पण चलचित्राच्या माध्यमातून नाही. तर हे असं एक मंदिर आहे आणि बरेच जे भाविक आहेत ते त्याच्यानंतर तिकडे गेलेले होते आणि त्यांनी बघितलेलं होतं. इव्हन आमचे रहिवासी गेलेले होते की हां हे काहीतरी मंदिर आहे बघावं लागेल आम्हाला आणि त्याचा आनंद ते लुटतात. काय विशेष महागणपतीच्या प्रांगणात ह्या वर्षी आपल्याला श्री क्षेत्र पंढरपूर पाहायला मिळणार आहे. ह्यामागची भावना अशी आहे की वर्षाच्या सुरुवातीला दरवर्षी येणाऱ्या पहिल्या रविवारी वारकरी संप्रदायाची एक भव्य दिंडी निघते कॉटन ग्रीन श्रीराम मंदिर ते वडाळा इथे. तर तिथे ज्या सहभागी झालेले वारकरी आपले माय भगिनी असतात माता असतात त्यात बरेचसे ज्येष्ठ असतात. त्यांची इच्छा असते की आपण वारीतून पंढरीला जावं विठोबाचं दर्शन घ्यावं कळसाचं दर्शन घ्यावं. पण त्यांच्या ज्या वयोमानाने म्हणा त्यांच्या प्रकृती अवस्थेने म्हणा आणि त्यांच्या आर्थिकदृष्ट्या म्हणा त्यांना ते शक्य होत नाही. तर ज्यावेळी आम्ही गेले 4 वर्ष लहान मुलांच्या अनुषंगाने जे देखावे हे करत होतो त्या वारकरी संप्रदायातून आम्हाला एक उत्सव मंडळाला एक विनंती आली की आपण पंढरपुराचं प्रतिकृती इथे पाहायला तुम्ही जर बनाव तर जेणेकरून आमचे पाय इथे लागतील आणि इथे जो महागणपती असेल तो विठू माऊलीच्या रूपात असेल तर आम्हाला त्या विठू माऊली ह्या गणपतीमध्ये पाहायला मिळेल. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन त्या संतश्रेष्ठांची संस्कृती जपण्याचा आणि त्यांच्याही एक डोळ्यावर वेगळं समाधान घेण्याचा आमचा प्रयत्न होता आणि त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी पंढरपूर बनवतो. एक थोडासा असा एक वेगळा प्रश्न असा आहे की जसं यांनी पण सांगितलं किंवा तुम्ही सांगितलं की भव्य मूर्तींची जी परंपरा आहे मुंबईमध्ये ती म्हणजे अनेक वर्षांपासून ती काही ठराविक मंडळांची होती पण आता ते कुठेतरी स्पर्धा झाली आहे त्याची असं वाटतं का तुम्हाला सगळ्यांना? कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला तेच बघायला मिळतं की भव्य मूर्ती असते मग विसर्जन करताना कधीकधी अडचणी येऊ शकतात आणि शेवटी ते श्रद्धास्थान आहे त्यामुळे मग बरोबर. तर त्यावेळेला म्हणजे हा थोडा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे पण कसं आमचा पण चढा म्हणजे एक जे आकर्षण वाटायचं लोकांना की हा हे मंडळ म्हटलं की इथे भव्य मूर्ती असेल ती आता कुठेतरी चढाओढ किंवा स्पर्धा झाली असं तुम्हाला वाटतं का प्रत्येकाला? निश्चितच चाली असेल थोडंफार. काय मगाशीच आपण जसं म्हणालो की स्वप्नील म्हणाला की तरुण कार्यकर्त्यांचा ओढा वाढलेला आहे मंडळांमध्ये आणि काळजी तुम्ही म्हणालात ती प्रत्येक जणच घेत असतो. आता फक्त काही काही मंडळांनी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की आपल्याकडे मॅनपॉवर किती आहे आपण हे कसं हाताळू शकू हे मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. प्रत्येकाला असं वाटतं आता ह्यांची एक परंपरा आहे उंच मूर्तीची. आमची पूर्वी होती मधल्या काळात काही बदल झाले होते त्यानंतर आम्ही पण उंच मूर्ती करायलो. कार्यकर्त्यांची मागणी असते आणि आता उत्सव मंडळात जास्त तरुण कार्यकर्ते असल्या कारणाने त्यांच्या भावनांचा पण आदर करून आणि त्यातही काही काही चांगले सजेशन्स पण जसं निर्माण ते येत असतात ते स्वीकारताना हे करत असताना मंडळं जी आहेत आम्ही हे म्हणा विशेष की कार्य जी काळजी घ्यायची ती निश्चित घेतली जाते. पण ज्यांच्याकडे आता निश्चित आमच्याकडे बघा जवळजवळ 400 ते 500 स्वयंसेवकांचा ताफा विसर्जनाला सज्ज असतो ॲक्टिव्हली तो पण असा यांच्याकडे पण जवळजवळ आमच्यापेक्षा जास्त संख्येनेही असेल. पण अशी जेव्हा तुमच्याकडे असेल तेव्हा तुम्ही अशा योजना आखाव्यात किंवा पुढे जावत नुसतं भावनेच्या आहारी जाऊन जाऊ नये हेही मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. पण स्पर्धा म्हणून नाही तर ती एक भावना झाली असं म्हणायला हरकत नाही.
बाप्पाला बनवायची. हो बरोबर ना, म्हणजे भावना असेल पण कुठेतरी आमचा मोठा गणपती किंवा आमचा उंच असं एक कुठेतरी बघायला मिळतं. म्हणजे सगळीकडचे गणपती असे उंच आणि भव्य दिव्य बघायला मिळतात असं एक सुरू झालं, म्हणजे ट्रेंड सुरू झाला आहे असं नाही वाटत का तुम्हाला? स्पर्धा अशी म्हणता येणार नाही, कारण प्रत्येक मंडळाला त्याची कॅपॅसिटी माहीत असते की आपण कोणत्या पद्धतीने क्या त्या मूर्तीचं विसर्जन आणि आगमन जेव्हा करतो किंवा ती पूजा अर्चाही नेहमीप्रमाणे व्हायला हवी, तर त्या प्रत्येक मंडळाला त्याची जाणीव असते आणि त्या पद्धतीने ते मंडळ तयार करत असतं. निश्चितपणे स्पर्धा म्हटली तर आपण गर्दी खेचण्याची म्हणा किंवा, तर तसं काही मंडळं कोणती करत नाही. आणि प्रामुख्याने मी माझ्या विभागातली सगळी मंडळ सांगेन की आम्ही एकमेकांशी स्पर्धा कधीच केलेली नाही. गर्दी चिंतामणीला असते तेवढीच गर्दी मुंबईच्या राजाला, तेवढीच परळच्या राजाला, महागणपती, लालबाग, सगळे तीच माणसं, तेच भक्त ह्या सगळ्या विभागात फिरत असतात आणि तीच गिरगावला जातात. म्हणजे गणेश भक्त हे आहेत, ते गणेशाचे दर्शन करणं हे 11 दिवस 10 दिवस दर्शन घेणार असतात, तर त्या पद्धतीने ते येत असतात. त्यामुळे ही अशी स्पर्धा पण म्हणता येणार नाही, पण एक त्या मंडळाने जसं शिरोडकर साहेब म्हणाले की त्यांची ही तयारी असायला पाहिजे, जसं आमच्याकडे 1000, 1200, 1500 कार्यकर्ते आहेत, त्यांची तशी टीम असायला पाहिजे. कुठेही त्याची विटंबना होऊ नये किंवा तो कुठे त्याला गालबोट लागतं का नाही याचा निश्चितपणे प्रत्येक मंडळाने विचार करायला हवा. सर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्हाला एक स्पेशल की गेल्या 2 ते 3 वर्षात आपण जर ट्रेंड बघितला तर चिंतामणीला खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. देर आर व्हेरियस रिझन्स, म्हणजे वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामागे, आणि यावर्षी सुद्धा ते टीशर्टचे वगैरे असे वेगवेगळे विषय फिरत होते. तर त्यावर तुमची एक साईड असेल काहीतरी जी कधी आतापर्यंत मी तरी ऐकली नाही, तर ती तुम्ही इथे सांगा. आणि ह्यावर्षी पण मी जेव्हा मला म्हणजे माझ्या मुलाला घेऊन येत होतं गणपती दाबाला, पण ती जी गर्दी बघितली मी चिंतामणीच्या आगमनाला, तेव्हा माझ्या पण थोडंसं टेन्शन आलं की बोलो किती गर्दी आहे. तर ह्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी, म्हणजे ती गर्दी कमी करण्यासाठी किंवा काही इतर अशा ज्या तुमच्या काही असतील तुमच्याही संकल्पना, तर त्याबद्दल काय सांगता? येणारा भक्त हा गणेश भक्त आहे असं आपण मानलं तर ती गर्दी आम्ही कंट्रोल करू शकत नाही. कारण तो त्या श्रद्धेपोटी, त्या गणपतीच्या भावनेपोटी किंवा त्याची काही श्रद्धा असेल त्या अनुषंगाने येत असतं. आता जेव्हा ट्रोल केलं जातं ही गर्दी जेव्हा येते आमच्याकडे, ही आम्ही बोलवलेली नसते आणि आम्हालाही अनपेक्षित आहे की गर्दी एवढी कशी येते. आणि हा वर्ग बघितला तर साधारण 18 ते 24 दरम्यान हा एवढा वयोगटातला वर्ग आहे. आणि ही जी गर्दी आली ही जेव्हा मागच्या वर्षी जो गतवर्षीचा जो आमचा अनुभव पाहता, आम्ही यावर्षी त्यासाठी खूप प्रयत्न केले. आमचे जवळजवळ 1500+ कार्यकर्ते प्रत्येक विभागात त्या त्या स्पॉटला आम्ही त्यांना कार्यरत ठेवलं की इथे तुमची ड्युटीज आहे ती तुम्ही इथून सोडून जायचं नाही, इथे तुम्ही कंट्रोल करत होता. त्यांच्याबरोबर पोलीस, शिवाय आमचे 200 कार्यकर्ते वेगळे त्यांना वेगळं असं ओळख दिली होती, वेगळ्या टी शर्ट्स वगैरे. आणि काही प्रमाणात असं म्हणतात की हुल्लडबाजी झाली वगैरे, पण यावर्षी तसं काही झालेलं नाही. जिथे कुठे आता काही जे गाडीवर चढले, टॅक्सीवर चढले, ते फोटोग्राफीसाठी चढले, पण ते जेव्हा निदर्शन असाल तेव्हा तातडीने आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ते त्यांना उतरवलं. त्यामुळे हे काही गोष्टी असतात ह्या मीडियाने पण प्रत्यक्ष तसं काही पाहिलं आहे का, तसं काय पाहिल्यानं त्यांनी कुठून तरी माहिती गोळा केली. काही आता G24 एक आमची बातमी आली, त्यांनी मागच्या वर्षीच एक क्लिप दाखवलं. तर अशा चुकीच्या बातम्या शक्यतो जाणार नाही याची काळजी मीडियाने घ्यायला पाहिजे, आमच्याशी बोलायला पाहिजे. कारण असं यावर्षी काही झालेलं नाही. आणि ज्या पद्धतीने आम्हाला निर्देश देण्यात आले होते, पोलिसांनी सांगितलं ॲक्च्युली तो चिंचपुकीचा ब्रिज हा धोकादायक म्हणून जाहीर झालेला होता, 16 टनापेक्षा जास्त वजन त्यावर अपेक्षित नव्हतं, आय आय टीचा रिपोर्ट होता. त्या अनुषंगाने आम्ही इतर भाविकांना 2 टाईम दिला होता आणि आम्ही मूर्ती 9:30 गणेश टॉकीजवळ आणली. म्हणजे तो जो पॅच होता तो आम्ही अगदी सुरक्षितपणे ती गणपतीची मूर्ती तिथे आणली. आणि याचं आमचं अभिनंदनही पोलीस सगळ्या DCP ॲडिशनल CP त्यांनी केलं. म्हणजे ह्या पद्धतीने जेव्हा आम्ही वेळ देतो, आम्ही शब्द देतो, त्याप्रमाणे आम्ही वागतो आहे. असं नाही की आम्ही गर्दी जमवण्यासाठी थांबतो आहे किंवा काय. आणि ही गर्दी अनपेक्षित असते. आणि 2 टाईम दिला असतानाही सुद्धा आम्ही 1 ती हेच प्रोसेशन चालू केलं, पण मेन टाईम खेतवाडीचा गणपती एक जाणार होता त्यामुळे आम्हाला थांबावं लागलं आणि गर्दी प्रचंड वाढली. आणि हे गर्दी मेंटेन होत नव्हती, म्हणजे आउट ऑफ कंट्रोल होत होतं, तेव्हा आम्ही 7:30 आम्ही हे सगळं विसर्जन थांबवलं, आगमन थांबवलं, म्हणजे सगळी वाद्य आम्ही वाद्यही कमी केली. अशा पद्धतीने जर आम्ही मॅनेज केलेलं असताना उगाच जर ट्रोल होत असं तर मला त्याची खंत वाटते की असं व्हायला नको. सर ह्याला जोडून एक प्रश्न आहे सर्वांसाठी,
दर्शनासाठी ज्यावेळेस रांगेत गर्दी होती त्यावेळेस प्रत्येक जण कार्यकर्ता असो किंवा पोलीस असेल तो आपापली माणसात मध्ये सुटतो, त्यावेळी गोंधळ सुरू होतो, कधी कधी हाणामारी होती, तर त्याच्यावर काय उपाययोजना केली आहे का? माझ्यामध्ये प्रत्येक उत्सव मंडळांमध्ये एक वेगळ्या वेगवेगळ्या रांगा बनवलेल्या असतात आणि तुम्ही कधीही येऊन या उत्सव मंडळाच्या मंडपात पाहाल, काहींचे अपवाद वगळता, तर त्या उत्सव मंडळांमध्ये गरोदर स्त्रिया म्हणा, लहान मुलं म्हणा किंवा अपंग व्यक्ती म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी एक वेगळी व्यवस्था केलेली असते. आता तुमचा प्रश्न आला तर पोलीस येतात, त्यांची माणसं घेऊन येतात, तर पोलीस हा पण माणूसच आहे असं आम्ही समजतो, कारण आज जे काही उत्सव सुरळीतपणे पार पडत आहेत ते त्यांच्यामुळे पडत आहेत. खरं तर त्यांना हा पहिला मान आपण द्यायला हवा आणि त्या अनुषंगाने पोलिसांसाठी सुद्धा एक VIP रांग आम्ही ओपन केलेली असते. खरं तर म्हणाल तर गणेश भक्तांसाठी आणि उत्सवाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी पोलिसच हा VIP मानला जातो. तर कुठे हुल्लडबाजी हा प्रकार झालेला आम्हाला आठवत नाही, कदाचित कुठच्या मंडळांमध्ये जर झाला असेल तर तो दिवाळ एक योगायोग समजावा, बाकी त्याच्यावरती जास्त भाष्य करणं योग्य नाही. प्रचंड गर्दी होत असताना प्रत्येकाला दर्शन मिळणं हे गरजेचं असतं आणि त्यामुळे कुठे काही कार्यकर्ता एवढा त्रासलेला असतो, रात्रभर जागरण केलेलं असतं आणि दिवसभर त्याचं काम चालू असतं, त्या कार्यकर्त्याचाही विचार भाविकांनी करायला हवा की त्यांनी सांगितलं तुम्ही चला दर्शन घ्या पुढे चला, काही भाविक अगदी 5-5, 10-10 मिनिटं तिथे थांबतात, नाईलाज होतो त्यांना असं पुढे पुश करायला लागतं पण ते असं दाखवलं जातं की यांना धक्का मारलं, पण तसं काही होत नाही. आणि असे कार्यकर्ते निश्चितपणे या मंडळात नाहीत कुठल्याच मंडळात, ते आपलं प्रामाणिकपणे आपलं काम करत असतात, त्यांची इच्छा असते की प्रत्येक भाविकाला गणेशाचं दर्शन व्हायला. याला जोडून आपल्याला प्रश्न आहे, गेल्या 12 वर्ष आपली राजाची आरती वेगवेगळ्या संस्थांकडून केली जाते, ह्यावी कोणत्या संस्थांकडून? खरं तर गेली 10-12 वर्ष एक संकल्पना आमच्या डोक्यात अशी आली की बऱ्याचशा ठिकाणी सेलिब्रिटींच्या हस्ते आरती घेतली जाते, तर खरे सेलिब्रिटी हे कोण आहेत? जर जे मुंबईचे खरे हिरो आहेत म्हणजे जे समाजाची सेवा करत असतात अहोरात्रपणे, तर त्यांना पण कुठेतरी सन्मान मिळायला पाहिजे, त्यांचं पण कुठेतरी कौतुक व्हायला पाहिजे. या अनुषंगाने एक वेगळा एक कन्सेप्ट आमच्या उत्सव मंडळाने राबवायला सुरुवात केली. तर आजपर्यंत आम्ही मुंबईचे डबेवाले असतील, अग्निशमन जवान असतील, इवन वृत्तपत्र विक्रेते असतील, तर अशा प्रत्येकाचा आम्ही आरतीचा मान देऊन सन्मान केलेला. आता वृत्तपत्र विक्रेता का? तर आज ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता वृत्तपत्र विक्रेता प्रत्येकाच्या घरी जातो, प्रत्येकाच्या घरी वृत्तपत्र देत असतो. आज जर ते वृत्तपत्र आलं नाही तर बेचैनी होते, जगाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तो वृत्तपत्र विक्रेता करत असतो, तर त्याची दखल मंडळाने घेतलेली होती. आज या वर्षी मंडळाच्या वतीने पहिल्याच दिवशी प्रसारमाध्यमांच्या कॅमेरामन आणि रिपोर्टर्सला आरतीचा मान दिलेला आहे, कारण आज महापुराचं जे कव्हरेज खरं तर आपण बघितलात तर ते कव्हरेज महापुराची इत्यंभूत बातमी पोचवण्याचं काम त्यांनी केलं होतं, त्यांनी केलेलं आहे, कारण पूर होता, जायला रस्ते नव्हते, जेवणाची भ्रांत होती, राहण्याची व्यवस्था नव्हती आणि अशा कठीण परिस्थितीत सुद्धा हे कॅमेरामन आणि रिपोर्टर्स तिथपर्यंत गेले. आज नेव्ही आर्मी म्हणा किंवा NDRF म्हणा, त्यांनी जी काही तिथे जाऊन सेवा केली, 8-9 तास जे पाण्यात उभे होते, तर रिपोर्टर्स पण 8-9 तास पाण्यात उभे राहून ती माहिती लोकांपर्यंत पोचवत होती, तर त्यांना एक कुठेतरी सन्मान व्हावा याच्यासाठी त्यांना आरतीचा मान दिलेला आहे. माथाडी कामगारांना यावर्षी आरतीचा आम्ही मान दिलेला आहे. त्याचबरोबर आज जे काही मुंबईचे किनारे साफ करण्याची मोहीम जोरदार राबवली जाते आहे, तर बीच वॉरियर्स म्हणून जी संस्था आहे ज्यांनी गेली 100 आठवडे ही जी समुद्र किनारा साफ करण्याची मोहीम राबवली, तर त्यांना आरतीचा मान आम्ही दिलेला आहे. त्याचबरोबर लोककलावंत आहेत ज्यांनी लोककला जिवंत ठेवल्या, तर त्यांचा आम्ही आरतीच्या अनुषंगाने सन्मान करत आहोत. NDRF पथक आहे, त्यांना आरतीचा मान दिलेला आहे. मुंबईचे पाणी खाता डिपार्टमेंट आहे मुंबई महानगरपालिकेचं, त्यांना दिला आहे. आणि सगळ्यात शेवटी जो दरवर्षी आरतीचा मान आम्ही देतो आणि तो आरतीचा मान नसून तो खरा सन्मान आहे, ते मुंबई पोलीस, कारण आज वर्दीतला देव जागा आहे म्हणून दगडातला देव पण जिवंत असं आम्ही मानतो. ते असे आरतीचे जे काही वेगवेगळे कन्सेप्ट आहे ते आम्ही यावर्षी राबवतो आहे. यावर्षी तुम्ही ट्रॉली ही नवीन बनवलेली आहे जी खड्डे विरोधक असं म्हटलं जात आहे, तर काय स्पेशालिटी आहे त्याच्यानी त्यामागची संकल्पना तुम्ही जरा? खरं बरीच वर्ष आपण बऱ्याच प्रमाणात कधी कधी खड्ड्यांना सामोरं जातं. खरं तर महानगरपालिका त्यांच्या माध्यमातून विसर्जनाच्या वेळी किंवा आगमनाच्या वेळी रस्ते व्यवस्थित करण्याचं काम करत असतात, पण क्वचित एखाद दुसरा जर कुठे जो पॅच असतो तो राहिला तर कधी कधी त्या ठिकाणून जाताना मूर्तीला इजा पोचण्याची दाट शक्यता असते.
तर गेली दोन वर्ष आमच्या मनात विचार चालू होता, तर कुठेतरी नैतिक जबाबदारी मंडळांची पण आहे. प्रत्येक गोष्ट आपण महानगरपालिकेवर किंवा मुंबई पोलिसांवर किंवा सरकारवर सोडून चालणार नाही, तर कुठेतरी मंडळाने सुद्धा ती सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. याच्यासाठी विचार आमचा चालू होता. डिझाईन आम्ही शोधत होतो ती कशाप्रकारे करता येईल. तर आता जी आम्ही जी ट्रॉली बनवली आहे त्याला ती न्यूमॅटिक फिलिंगवाली जी चाक आहे ती बसवली आहे, जेणेकरून त्याला शॉकअप्सर निर्माण होतो. कुठेही खड्ड्यामध्ये ती ट्रॉली गेली किंवा उंचवट्या किंवा सखल भागामध्ये गेली तर गणपतीला इजा पोचण्याची जी शक्यता आहे ती फार कमी प्रमाणात आहे, म्हणजे जवळजवळ नाहीच म्हणता येईल. त्याच्याचबरोबर हायड्रॉलिक सिस्टम आम्ही इम्प्लिमेंट केलं आहे. ज्यावेळी गणपती तुमचा समुद्रात जातो त्याचं विसर्जन करायचं असतं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात लाटांचा मार येत असतो, शेकडो कार्यकर्ते समुद्रात आलेले असतात, तर अशावेळी कुठली अघटित घटना घडू नये याच्यासाठी एक एक कार्यकर्तासुद्धा गणपतीचं विसर्जन करू शकतो हे आम्ही याच्यातून सिद्ध केलेलं आहे. कारण हायड्रॉलिक सिस्टमच्यावेळी आम्ही इम्प्लिमेंट करू त्यावेळी गणपतीचा पाट आपोआप लिफ्ट होतो आणि गणपतीचा जो पाट आहे तो तराफ्यासारखा पाण्यामध्ये विसर्जित होतो. एक संकल्पना आहे, यावर्षी नवीन आहे, कितपत यशस्वी होतो ते आता येणारा काळ ठरवेल. तुम्हाला चौघांना एक प्रश्न आहे की यावर्षी मंदी आहे मार्केटमध्ये, तर पुरस्कर्ते मिळवण्यासाठी आणि तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला काय यावर्षी अनुभव आला की पुरस्कर्ते ना ते इझिली मिळतात पण यावर्षी ते खूप कठीण होतं, कारण की काही ठिकाणी पैशांची वगैरे थोडी कमतरता आहे. पण तुम्ही चौघांनी म्हणजे काय तुमचा एक्सपिरियन्स आहे? मंदीचा तर हा काळ आहेच आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात उत्सवाला फटका पडलेला आहे, कारण महागाईसुद्धा वाढलेली आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे ॲडव्हर्टाईज एजन्सी आमच्याकडे येत होत्या त्या कमी प्रमाणात आलेल्या आहेत, पण त्याच्यातनंसुद्धा काही मार्ग काढता येईल तर आम्ही केलेलं आहे. कॉस्ट कटिंग तुम्हाला मगाशी सांगितलं तर तो एक पर्याय आम्ही शोधलेला आहे. निश्चितच जसं स्वप्नील म्हणाला तसं महागाई तर वाढलीच आहे प्रचंड, आणि याचाच जे मंदीचा फायदा आता जे स्पॉन्सर्ड येत आहेत तेही बऱ्याच प्रमाणात निगोशिएशन लेवलला इतक्या लेवलला खाली आले आहेत की मंडळ जे एक बजेट आखतं त्याच्या बजेटला साजेसं ते नसतं, पण त्यातच कॉस्ट कटिंग हाच एक त्याच्यावरचा दुसरा मार्ग काही नाही, ते करून मंडळ पुढे चाललं आहे. आणि काश्मीरमध्ये आता जो डिसिजन घेतलेला आहे 370 काढून टाकलेला आहे तिकडे, तर त्याचे वेगवेगळे म्हणजे परिणाम होऊ शकतात, म्हणजे सध्या तरी असा धोका आहेच. तर या आपल्या लालबाग परेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गणपतीमध्ये गर्दी होते, अनेक ठिकाणून लोक येतात, तर यावेळी ती गर्दी नियंत्रित करण्यासाठी किंवा त्या म्हणजे नाकारू शकत नाही, आपण आपल्याला काही सांगू शकत नाही त्याचे परिणाम कसे होऊ शकतात, तर त्यासाठी तुम्ही चारही मंडळांची काय तयारी आहे? निश्चितपणे येणारी गर्दी नियंत्रित करणं हे आपल्या हातात नाही आहे, पण त्यांच्यावर एक वॉच ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही CCTV जागोजागी लावलेलेच आहेत, सिक्युरिटीज आम्ही वापरलेली आहे, आमचे कार्यकर्ते त्यात डोळ्यात तेल घालून हे सगळं उत्सवावर लक्ष ठेवून असणार आहे, आणि शेवटी पोलिसांचं सहकार्य आहे आणि प्रत्येक नागरिकाने सतर्क राहायला हवं असं मला प्रत्येकाला वाटतं की येणारा भावी त्याने माझ्या बाजूला कोण उभा आहे आणि त्याच्याकडे काही संशयास्पद असेल तर त्यांनी लगेच कार्यकर्त्यांना किंवा पोलिसांना अवगत करून द्यायला हवं. ते मला ह्या माध्यमातून आवाहन करायचं की नागरिकांनी सतर्क राहा, तुम्हाला असं काही आढळलं तर आम्हालाही कळवा, मंडळ तर आपल्या परीने आपले प्रयत्न करतेच आहे. यालाच जोडून आहे, जर तुम्ही म्हणजे ह्या वर्षी विसर्जन सोहळा हा कमीत कमी वेळेत मध्ये करणार आहात का, म्हणजे असं की विसर्जन सोहळा 20 ते 24 तास चालतो असं, म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की मुंबईमधले नागरिक असेल ज्यांनी गणपती बघितला नाही ते गिरगाव चौपाटीला संध्याकाळी जाऊन बघायचे, म्हणजे त्यावेळी सर्वात महत्वाचे गणपती संध्याकाळी 7 वाजता यायचे त्यांना बघायला मिळायचे. आता गेले 3-4 वर्ष काय झालं की सकाळी 7 वाजेपर्यंत चालतो, 5 वाजेपर्यंत चालतो तुमचा विसर्जन सोहळा. यावेळी यावरचं कारण देखील एक असं आहे की जी जागोजागी जो गिरगावचा रूट आहे बरोबर, म्हणजे महत्वाचा विसर्जनाचा जो रूट आहे इथलं तो गिरगावला जातो, तिथे मेट्रोची कामं फार चालू आहे, तर मेट्रोची कामांचा अडथळा पार करत करत विसर्जन मिरवणुका ह्या आपल्याला सर्वांना योग्य वेळी पोहोचवायच्या असतात. आणि तसं पाहायला गेल्या ज्या उंच मूर्त्या आहेत मोठ्या मूर्त्या त्या सूर्यास्तापूर्वीच त्या ठिकाणी पोहोचलेल्या असतात, पण बाकीही ज्या मंडळ आहेत त्यांची विसर्जन मिरवणुका असतात हा ट्रॅफिक इश्यू आणि रस्त्यांच्या ह्या दुरावस्थेमुळेच ह्या सगळ्या लांबलेल्या असतात. मंडळांना कोणताही वाटत नसतं की आपल्या बाप्पाचं विसर्जन हे अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी व्हावं अशी सर्वांची इच्छा असते, पण काही कंडिशन्स असतात, काही त्यावेळी म्हणजे येणाऱ्या अडचणी असतात, त्यावर मात करून ह्या विसर्जन सोहळा सुरू असतो. आणि जागोजागी BMC असं म्हणा, पोलीस म्हणा, बेस्टचे देखील कर्मचारी असतात, त्यांचं योग्य मार्गदर्शन असतं आणि त्याप्रमाणे हा विसर्जन सोहळा सुरळीत सुरू असतो. आणि यावर्षी मला वाटतं निश्चितपणे थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे, कारण चिंचपोकीचा बीच जो आहे तो धोकादायक जाहीर झालेला आहे आणि
पोलिसांचा निर्देश आहे की एकावेळी ट्रॉली आणि त्याच्याबरोबर 25 एक कार्यकर्ते जाऊ शकतात. 16 टनाचं बॅरियर्स असल्यामुळे तर 200 कार्यकर्ते एकत्र त्या ब्रिजवर आले आणि काही दुर्घटना घडू शकते. तर ते न होता त्यासाठी जर त्यांनी पोलिसांनी जर असं केलं की पहिले ट्रॉली जाऊ दे गण तुमची काही कार्यकर्ते जाऊ दे नंतर मॉब बाकीचं जाईल, तर अशा पद्धतीने जर तो त्याला वेळ जाणारच आहे. त्यामुळे आणि त्या ब्रिजवरून जवळजवळ 150-200 म्हणजे चेंबूरवरून येणारे गणपती त्या ब्रिजवरून जातात, त्यामुळे हा वेळ लागणार आहे. तर प्रत्येक आता त्यावेळी कसं काय आता मॅनेज होतं त्या दिवशी कळेल आपल्याला. हो कारण की कसं होतं आता आगमन सोहळ्यामध्ये बघितलं की गर्दी तुम्ही बोलता की नियंत्रित नाही येणार, उलट त्याच्यापेक्षा डबल गर्दी ही विसर्जनाच्या टायमाला असते. ते शॉप बिल्डिंगच्या इथे समजा तिकडे गर्दी कशी तुम्ही नियंत्रित करणार की बाबा ट्रॉली पुढे जाईल मग नंतर गर्दी जाईल असं. म्हणजे तुम्ही त्यासाठी आता जे येणारे प्रत्येक मंडळ आहे ना त्यांनी म्हणजे जे विसर्जन मिरवणुकीमध्ये जे वाद्यवृंद असतात ते साधारणतः कमी वेळेपुरता त्या ठिकाणी मर्यादित वेळेपुरता असेल आणि त्यानंतर लवकरात लवकर जो नाईक साहेबांनी आणि स्वप्नीले म्हणाले जो पॅच आहे ब्रिजचा पॅच आहे तो तिथपर्यंत मोस्ट प्रॉब्ली आमचं सर्वांचं उद्दिष्ट असेल की त्या अगोदरच आमचे वाद्यवृंद बंद होतील आणि त्यानंतर जो प्रत्येक सहकार्य करून आपण आपल्या ट्रॉली महागड जी गणपतीची आहे किंवा वाहन आहेत ते क्रॉस करू आणि जेणेकरून ते सुरळीत होईल. म्हणजे मेन जो पोर्शन आहे चिंचपोकळी ब्रिज हाच कळीचा मुद्दा आहे आणि तो आपण जर व्यवस्थित पार केला आणि सुरळीत पार केला विसर्जनाची वेळ देखील लवकरची ठरवली म्हणजे जी विसर्जनाची पूजा अर्चना असते तीही लवकरात लवकर म्हणजे आपण पहाटे भल्या पहाटे करून विसर्जन सोहळे लवकर सुरू केले तर नाही वाटत सर्व होईल नियोजनात. अमन साहेबांचा मुद्दा धरून सांगायचं होतं आमची इथली जी मंडळ आहेत ती शक्यतो गणरायाला सकाळी लवकर निघतो आणि खास करून गणेश गल्ली मंडळ आम्ही की सूर्या जसं नाईक साहेब म्हणाले सूर्यास्तापूर्वी 4-5 हे पोहोचण्याचा प्रयत्न एकदम म्हणजे इरेला पेटून तो करत असतो. पण काही वेळेला जसं म्हणाले की मेट्रोची कामं आहेत मोनोरेलची कामं रस्त्याचे अडथळ हे पाहता तिथे पोहोचणं हे होत नाही. आणि थोडं मागच्या मुद्द्याला येतो की मगाशी जो सिक्युरिटीचा मुद्दा सांगितला मंडळ हे प्रत्येक सिक्युरिटीची काळजी घेतच असते. कार्यकर्ता बघायला तर डोळ्यात तेल घालून काम करत असतो पण त्यालाही एक मर्यादा आहे आणि गर्दी अफाट आहे. तर जसं ते म्हणाले तसं प्रत्येक नागरिकाने जसं आता आपल्या प्रसारमध्ये आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्यांना माहिती असतं 100 नंबर पोलिसांसाठी आहे 100 नंबर फायर ब्रिगेड हे जे नंबर आहेत या जर काय आप तुमच्याही नजरेत लोकांच्या नजरेत कोणाच्याही नजरेत काय चुकीची गोष्ट दिसत असेल तर संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यापर्यंत अथवा पोलिसांपर्यंत तुम्हाला तिथे कमांडो म्हणून लढायचं नाही आहे. पण जर सांगितलं तर हे लाख डोळे जेव्हा काम करतील त्या निश्चितच अशा संकटापासून आपण दूर राहू. जत्रा असते आणि खूप लोक असतात गणपतीला असतील हो बरोबर त्यासाठी 25-30 कार्यकर्ते त्या मेळाव्यात फिरते असतात. एक प्रायव्हेट सिक्युरिटी पण अपॉइंट केलेली आहे जसं CCTV पण आहे. पण याही पलीकडे पोलीस तर असतातच साध्या वेशातले पोलिसांचं सहकार्य संपूर्ण आहे पण त्यांनाही कुठेतरी एक मर्यादा येते. आपल्या सगळ्या येणाऱ्या भाविकांचं भक्तजनांनी ही काळजी सगळ्यात आमच्याच इथे नाही कुठल्याही मुंबईतल्या कुठल्याही उत्सवात किंवा कुठल्याही ठिकाणावर की तुम्ही सेफ्टी ट्रेनिंगमध्ये बघाल तर सांगितलं जाते की तुम्ही जेव्हा 100 डोळे बनून कार्य कराल पोलिसांसाठी त्यांचं इंटेलिजन्स नेटवर्क आपोआप ॲक्टिव्ह होईल की आपणच त्यांना स्वप्न तर नाही पण आपणच आहोत त्याच्या काही ह्याच्यामध्ये ते सिद्धही झालं की छोट्या छोट्या इन्फॉर्मेशन जेव्हा जातात तेव्हा मोठी मोठी प्रकरणं उघडकीस येतात. तर जिथे कुठेही काही संशयात भूमिका दिसेल तुम्हाला तर नजीकच्या सिक्युरिटी अथॉरिटीला त्या मंडळाला त्वरित कळवा. आणि आता तर 100 वगैरे माझ्या मते चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह आहेत पूर्वीसारखं नाही आधुनिक लेवलला तिथे बोर्ड चालू आहेत. तर असं सगळ्यात नागरिकांनीही सांभाळलं पाहिजे थोडी काळजी घेतली पाहिजे मंडळ तर काळजी घेईलच. छोटे गणपती बसतात त्यांच्यामध्ये सुद्धा जागृती आली की पर्यावरण त्यामुळे इको फ्रेंडली गणपती मॅक्सिमम लोक आता करतात. पण मोठे जे मूर्ती आहेत सार्वजनिक गणेश उत्सवाचे ते POPचे असतात आणि ते पर्यावरणाला घातक आहे जलसृष्टीला घातक आहे. तर या दृष्टिकोनातनं मंडळ काही विचार करतायत का की बाबा जर घरातला सामान्य माणूस विचार करतो पर्यावरणाचा इंडिव्हिज्युअल तर मंडळ खूप मोठं आहे तर त्यांनी त्याच्याबद्दल काही विचार केलाय की जलसृष्टीला म्हणजे आघात नाही झाला पाहिजे आणि आपलं जसं तुम्ही विसर्जनाला मूर्तीला आघात नाही झाला पाहिजे आणि व्यवस्थित झालं पाहिजे तसा ह्या दृष्टिकोनातनं काय विचार. निश्चितच कसं आहे मंडळ काळजी घेते जसं म्हणालो तसं थोडं उंच मूर्तीची परंपरा आहे त्यामुळे तिथे ते शक्य होत नाही. पण आपली सूचना अतिशय आम्ही स्वीकार करतोय
तर याविषयी मंडळामध्ये निश्चितच आम्ही हा विचार मांडू आणि काळजी घेतली जाणार. काही लेवलला ही काही मंडळ चालू आहे, एकदम प्रयत्न चालू सुरू केलेले आहेत विभाग नक्की. कारण सर काय माहिती आहे, ज्यावेळी बरोबर आहे पर्यावरणाला एवढं करू शकत नाही, प्रश्न मोठा आहे, त्याचा आवाका मोठा आहे. तुम्ही सतत मीटिंग करता आणि तुम्ही सर लाईक पाहूनच घेतलं, समाज कार्यच आहे, तर आपला समुद्र राहील तर सगळं राहील ना. निश्चित निश्चित खरं आहे, कारण निसर्गाचा घटक आम्ही पण आहोत आणि निसर्गाला कुठेही इजा होता का म्हणे या मताचे आम्ही देखील आहोत. पण काय होते सर, ज्यावेळी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा असं ज्यावेळी आवाहन केलं जातं, तर कुठेतरी तुमच्याकडून पण सूचना आम्हाला अपेक्षित असते की हे तुम्ही केल्याच्या नंतर पर्यावरणाला याचा आघात होणार नाही. आता कागदाच्या लगद्यापासून गणपती बनवण्याचं जे तंत्र आहे ते विकसित आलं एक दोन वर्षामध्ये, पण लगेचच त्याच्यावरती आक्षेप नोंदवला गेला की सगळ्यात जास्त प्रदूषण हे कागदांच्या लगद्यामुळे होतं, कारण तो कागदाच्या लगद्याचा गणपती पूर्णपणे वितळत नव्हता. तर जेणेकरून जर शाडूची मूर्ती आपण विचारात घेतलात, आम्ही पण तयार आहोत शाडूची मूर्ती चा गणपती बनवायला, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात आज शाडूच्या मातीची उपलब्धता नाही ही एक गोष्ट झाली. परत दुसरी गोष्ट अशी आहे की शाडूच्या मूर्तीने जर उंच गणपती बनवले तर त्याचं वजन जे आपण पाहता बघू तर त्याची स्ट्रेंथ तेवढी नाही आहे. विसर्जनाच्या दरम्यान काही प्रकार होऊ शकतात. परत ती शाडूची मूर्ती सुकायला पुष्कळ वेळ लागतो आणि तेवढ्या दिवसामध्ये जे काही आता गणेश उत्सव मंडळं जिथे जिथे स्थापन झालेली आहेत ती कुठच्या तरी पॅसेजमध्ये स्थापन झालेली असतात, तर तो रहदारीला अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा ती जागा आहे ती ऑक्युपाय केली जाऊ शकते. कारण एक छोटी शाडूची मूर्ती जर तुम्ही साधारण 5 फुटाची घेतलात आणि तर ती सुकवण्यासाठी तुम्ही पाहिलात तर 1 आठवडा लागतो, तर जर 22 फुटाची मूर्ती सुकवायची असेल संपूर्णपणे तर त्याला किती आठवडे जाऊ शकतात याची पण एक तुम्हाला कल्पना यायला पाहिजे. आणि कुठेतरी सूचना जर करत असाल तर आम्हाला नक्कीच तुम्ही सांगा, त्या सूचना तुमच्या नेहमीच स्वागतार्ह आहेत आणि आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर याच्यातून काहीतरी पर्याय आपण निवडू शोधू. उंच मूर्तीच उंच मूर्तीची जी परंपरा असल्यामुळे ती खंडित करता पण येत नाही. आणि उंच मूर्ती बनवल्यानंतर शाडूचा आपण विचार केला तर हे खर्चिक पण आहे, तेवढी माती अवेलेबल होणं गरजेचं आहे. आपण विचार विनिमय केला तर नक्कीच तुमच्या नक्की 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 आम्ही आमच्या मंडळाने यावर्षी आम्ही एक गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक स्पर्धा भरली होती. 1.5 ते 2 फुटाची मूर्ती शाडूची मूर्ती बनवायची आणि अशा या स्पर्धेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 120 मूर्तीकारांनी त्यात भाग घेतला आणि आम्ही पण एक प्रयत्न करतोय की शाडूची मूर्ती तुम्ही वापरा आणि शाडू म्हणजे घरापासून चालू करूया आपण. हळूहळू ते आपण सार्वजनिक उत्सव मंडळात पण येईल, पण त्यासाठी जे ज्या काही उपलब्धता आहे म्हणजे मातीची उपलब्धता किंवा मूर्ती बनवण्यासाठी जागा पाहिजे, शिवाय त्या सुकण्यासाठी जी प्रक्रिया लागणार आहे बनवण्यासाठी 2 महिने तरी कमीत कमी लागतील, कारण शेवटी ते मातीची असल्यामुळे कुठे ते तळे जाण्याची शक्यता आहे. परंतु विटंबनेचा भाऊ एक भावना जोडलेल्या आहेत ना सगळ्या, तर त्या पद्धतीने संपूर्ण विचार करून आपण निश्चितपणे यात एक चांगला मार्ग काढू शकतो. आणि नेहमी आपण जर आपण आपल्याकडून जर काही सूचना आल्या काही सजेशन आले तर आम्ही नक्कीच त्याचा विचार करू. जसं स्वप्नील म्हणाला तसं पर्याय पण समोर उपलब्ध झाले तर नक्कीच त्यावर विचार करता येईल नक्कीच. तर मुंबईतल्या ह्या 4 प्रमुख मंडळांनी बदलतं स्वरूप कसं आहे, त्यानंतर काय काय घडतं आहे, काय काय बदल त्यांना अपेक्षित आहेत किंवा ज्या सूचना जे देखील त्यांना केल्या गेल्या त्याबद्दल त्या देखील त्यांनी स्वागतार्ह आहेत असं म्हणून स्वीकारलेले आहेत. सगळ्यांचे मी आभार मानतो की तुम्ही या लोकसत्ता ऑनलाईनच्या चर्चेमध्ये सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. याच प्रकारचे व्हिडिओ आणि अशा प्रकारची वेगवेगळी माहिती हे पाहण्यासाठी तुम्ही लॉग इन करा loksatta.com.